दादा नेमकं काय घटना आहे आणि काय पोलिसांचा तपास कसा? दिनांक 25 सप्टेंबर रोजी हिवरा येथील पोपळे म्हणून आले, ते म्हणाले माझा मुलगा काल सायंकाळपासून म्हणजे मंगळवारी सायंकाळपासून घरातून काही एक न सांगता निघून गेलेला राहत्या घरून, ते शेतात राहिला आहे, निघून गेलेला आहे आणि त्या मुलाचं शाळेमध्ये असताना काहीतरी प्राचार्यासोबत झालं, त्यांच्या प्राचार्याने मुलाला वगैरे समज दिली आणि आम्हाला पण कळवलं, तर त्यांना म्हटलं काय तक्रार तुमची, तर तक्रार आमची आमच्या मुलाला गेलेला आहे म्हणे न सांगता, तर त्याचा आपण तो त्याचं वय 18 आत असल्यामुळं जे 137(2) भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल करून तपास PSI बनकरे करत होते, त्या दरम्यान शोध मोहिमेच्या दरम्यान त्यांनाच करण पोपळे जो मयत मुलगा आहे त्यांच्या नातेवाईकाला त्यांच्या तो एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये काल दिनांक 28 रोजी काल दिनांक 27 रोजी सकाळी मिळून आला, त्यांनी पोलिसांना कळवलं, आपण त्याच्यावर PM वगैरे घाटी येथे करून त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिले, नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की प्राचार्य तिथले शाळेचे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मिळून त्याला मारहाण केली आणि त्यामुळे त्यांनी केली, तर त्या पद्धतीने त्यांचा आम्ही जबाब नोंदवला आहे, त्यांना त्यांचं म्हणणं सांगा म्हणलं आणि त्याच्यावर पोलीस स्टेशनचे जे तपास अधिकारी आहेत PSI बनकर यांना तसंच तपासाची सूचना दिली आहे, त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते सगळ्या समोर येईल। आपल्या लेकांना काही न करता देण्यात जबाबदार घेतलं घ त्यांना काहीच केलं नव्हतं, त्यांना पोलिसांना अंधून केली ग बया, त्यांना पोलिसांना त्याला मारलं नसतं तर मग आपल्या लेकाची बरी चढलीच नसती ग, याच्या वेळी इतका गुणमान होता ग, पण त्याला ते मेले ना लय दुमान केली ग, पोलिसवाल्यांनी मारहाण केली, शिक्षकांनी दोघांनी मारहाण केली, शिक्षकांना मारहाण पण फोन घेतला त्यांचं डिलीट मारलं, त्यात काहीच प्रूफ टुला नाही आम्हाला, रिझेट मारून टाकला त्यांनी मोबाईल रिझेट मारला, ते जाऊ द्या ना मुद्दाच नाही कळून द्याला ना आम्हाला, आपलंच आपलं काही सांगितलं नाही त्याच्यामुळे ते काहीच कळालं नाही, पोलीस आहे ना मारलं त्याला त्याच जास्त जड गेलं, त्यांनी रूम मध्ये कोण मारलं शाळेमध्ये फुलं सांगत होते आम्हाला, त्यांनी नाही सांगितलं त्याच्यावर काही माहिती, तुमचं म्हणणं काय कोण दोषी काय बोला? पोलीस लोक शाळा दोही बी शाळा नसते, पोलीस लोक बोलले आम्हाला बोललं असतं आम्ही सगळा निर्णय केला असता, आमच्या मुलाला काय गुन्हा आम्ही विचारलं असत, आम्ही गेलो असतो ना तिथं शाळा मध्ये, आमच्या मुलानं काही केलंच नव्हतं, ते जिम्मेदार नव्हतंच ना, त्यानं आम्हाला फोन करायचं असता त्यांना पोलीस लोकाला कोण सांगितलं, त्यांनी त्याला मारायचंच नसतं, त्यांनी जर मारलं नसतं ना ते असं झालंच नसतं, त्याला शाळेत काय झालंय मला नाही माहिती काही, ते नंतर कळलं त्याला मारलं ते केलं, पण तो घरी आला मी त्याला विचारलं काय झालं, तर म्हणलं काहीच नाही झालं तिथे, मग तो तिकडे गेला वावरत, मी जाता वेळेस पाहिलं पण त्याला येताना पाहिलंच नाही घरी, त्याने आम्हाला तरी बोलून घ्यायचं असत शाळेत का मारलं त्याने त्याला,
सर माहित नाही, प्रिन्सिपल सरनी मारलं फक्त एवढं माहितीये. पोलीस वाले पण होते. ठीक.